गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी ज्योती राहुल असिस्टंट प्रोफेसर आहे. आज आपण व्यवसाय संस्थांचे प्रकार या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर व्यवसाय संस्थांचे प्रकार, मालकी हक्कानुसार व्यवसाय संस्थांचे पाच प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे एकल व्यापारी. तर एकल व्यापारी म्हणजे काय, की जो स्वतःच्या जबाबदारीवर व्यवसाय चालू करतो आणि प्रत्येक व्यवसायाची तो त्याच्या व्यवसायाची व्यवस्थापन आणि जबाबदारी स्वतः स्वीकारतो. काही नफा झाला तर तो स्वतःलाच मिळतो आणि तोटा झाला तरीही तो त्याला सहन करावा लागतो. यामध्ये एक उदाहरण सांगता येईल, म्हणजे तुमच्याशीच रिलेटेड असं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, की समजा एखाद्याची दूध डेअरी आहे, तर त्यासाठी त्याला स्वतःलाच भांडवल उभे करून व्यवसाय चालू करावा लागतो आणि जे काही नुकसान वगैरे होईल ते त्याला एकट्यालाच सहन करावे लागते. ठीक आहे, एकल व्यापारी नंतर आहे भागीदारी संस्था. एकल व्यापारीमध्ये फक्त एकच मालक असतो, तर भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त 20 असे भागीदार असू शकतात. त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये जास्तीत जास्त भांडवल उपलब्ध होते, कारण एकल व्यापारीमध्ये फक्त एकच व्यक्ती भांडवल उभे करत असल्यामुळे त्याच्यावरती काही बंधने येतात. परंतु भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त 20 भागीदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भांडवल उपलब्ध होते आणि व्यवसायाचा विस्तार करता येतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ. संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ याची व्याख्या आपल्याला सांगता येईल, की मोठ्या प्रमाणावरती भांडवल उपलब्ध करून देणारी, तसेच स्वतःचे कायदेशीर अस्तित्व असणारी संस्था म्हणजे संयुक्त भांडवली संस्था होय. संयुक्त भांडवली संस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये पहिली आहे नोंदविलेली संस्था. कोणतीही कंपनी ही नोंदविलेलीच पाहिजे, म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेला नोंदणी करून घेणे सक्तीचे आहे. पूर्वीच्या काळात कंपनी कायदा अस्तित्वात नव्हता, त्यावेळी राजाज्ञेनुसार कंपनीची नोंदणी करून घेतली जात होती. परंतु आता कंपनी कायदा अस्तित्वात असल्यामुळे भारतातील कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीची नोंदणी केली जाते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे कायम स्वरूपाचे अस्तित्व. कंपनीची स्थापना ही भागधारकांकडून भांडवल गोळा करून केली जाते. कितीही भागीदार आले किंवा काही गेले, तसेच काही निवृत्त झाले, एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला, तरी कंपनीचे अस्तित्व हे कायमस्वरूपी टिकून राहणारे असते. त्यावरती भागीदार येऊ किंवा जाऊ याचा परिणाम या कंपनीवर होत नाही, तिचे अस्तित्व हे कायमस्वरूपी टिकून राहणारेच असते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे भाग भांडवल. कंपनीची स्थापना ही भागधारकांकडून भांडवल गोळा करून कंपनीची स्थापना भागधारकांकडून भांडवल उभे करून केली जाते, म्हणजेच भागांची विक्री करून भांडवल गोळा करून कंपनीची स्थापना केली जाते. तर कंपनीचे भागधारक हे असंख्य असतात आणि विखुरलेले असल्यामुळे ते व्यवस्थापनात प्रत्यक्ष सहभागी होत नाही, परंतु ते कंपनीचे खरेखुरे मालक असतात. त्यानंतर चौथा पॉईंट आहे भागांचे हस्तांतरण. जर भागधारकाला आपला भाग हस्तांतर करायचा असेल तर तो दुसऱ्याला त्याची विक्री करून भागांचे हस्तांतर करू शकतो. त्यानंतरचा पॉईंट आहे मालकी हक्क व व्यवस्थापन. यांतर्गत कंपनीचा मालक हा भागधारक समजला जातो व व्यवस्थापन मात्र व्यवस्थापन संचालक मंडळाकडे असते. म्हणजेच भागधारक हा कंपनीचा मालक असला तरी त्याला व्यवस्थापनात सहभागी होता येत नाही. म्हणजेच कंपनीचे दैनंदिन कामकाज हे संचालक मंडळाकडून केले जाते व मालकी मात्र भागधारकांची असते. त्यानंतरचा पॉईंट आहे सहकारी संस्था. सहकारी संस्था म्हणजे अनेक व्यक्ती एकत्र येऊन समान उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करतात.